विद्यार्थी मित्रांनो, आपण बहुपदी हा घटक शिकवताना बहुपदी म्हणजे नेमकं काय आणि बहुपदी कोणती असते आणि बहुपदी कोणती नसते हे तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे। तर पहा, या ठिकाणी चार बहु ज्या आपल्याला उदाहरण दिलेली आहे त्यामध्ये चार राशी दिलेली आहे। पहिली राशी आहे एक्स वर्ग वजा तीन आम चेर एक्स अधिक सात, दुसरी आहे पांच एक्स वर्ग अधिक दहा वजा दहा एक्स वजा पांच, त्यानंतर वजा दहा चे तीन एक्स घन वजा पांच एक्स, आणि चौथी राशी आहे वर्गमूळ तीन एक्स चा पाचवा घात वजा सात अंश दोन एक्स वजा तीन अंश दोन। यापैकी कोणती बहुपदी नाही 2017 साली हा प्रश्न आला होता। तर याच्यातली बहुपदी तीन आहे आणि एकच बहुपदी नाहीये। तर कोणत्या प्रकारची बहुपदी नाही याच्यातली ते आपल्याला शोधायचं आहे। तर पहा, या ठिकाणी बहुपदी होण्यासाठी काय आवश्यक असतं, बहुपदी कोणती असते, तर ज्या राशी चलाचे घातांक हे धन असतात, चलाचे घातांक धन असतात ती बहुपदी असते, चलाचे घातांक ऋण असल्यास बहुपदी नसते, त्यानंतर चलाचा घातांक अपूर्णांक असेल तर ती पण बहुपदी नसते। आता या ठिकाणी आपण पाहूयात एका उदाहरणामध्ये। तर या ठिकाणी चलाचा घातांक दोन आहे, तो पूर्ण संख्या आहे, तो ऋण नाहीये। आता या ठिकाणी तीन अंश एक्स आहे, म्हणजे तीन अंश छेद एक्स याचा अर्थ काय झाला, तीन भागिले एक्स। आता तीन भागिले एक्स ही राशी आपण जर तीन भागाकाराच्या उलट गुणाकार मांडला तर एक्सचा वजा एक म्हणतो, हा एक्सचा अधिक एक आहे आणि एक्सचा वजा एक, म्हणजे याचं उत्तर येत आहे तीन एक्सचा वजा एक। म्हणून ही जी राशी आहे ही ऋण घातांक आल्यामुळे ही बहुपद राशी नाही। घातांक आपल्याला काय आहे, सुरुवातीचा नियम ऋण नको। त्या ठिकाणी पहा, याचा घातांक धन आहे, याचा घातांक धन आहे, म्हणजे ही आहे बहुपदी। त्या ठिकाणी याचा घातांक धन आहे, याचा घातांक धन आहे, म्हणजे ही पण बहुपद राशी आहे। त्या ठिकाणी याचा घातांक धन आहे, याचा घातांक धन आहे, हे सर्व गुणक आहे, त्यामुळे याचा विचार करायचा नाही। चलाचा गुणांक विचार करायचा आपण, या चलाचा घातांक धन आहे, या चलाचा घातांक धन आहे, ही बहुपदी आहे, म्हणजे याचा पर्याय क्रमांक एक जे अ आहे ही बहुपद राशी नाही।